सायबर विभागानं एक महत्वाचं आवाहन केलंय. महाराष्ट्रात घडलेल्या अप्रिय घटनेसंदर्भात धार्मिक भावना भडकावणाऱ्या काही आक्षेपार्ह पोस्ट, खोट्या बातम्या प्रसारित करणारे ऑडिओ व्हिडिओ फॉरवर्ड करू नयेत. व्हॉट्सअपच्या ग्रुप ॲडमिन्सनी आपल्या ग्रुपमध्ये अशा प्रकारच्या पोस्ट आणि व्हिडिओ प्रसारित होणार नाहीत याची काळजी घ्यायची, असं आवाहन मुंबई सायबर सेलनं केलंय. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सायबर सेलच्या DCP रश्मी करंदीकर सध्या जोडल्या गेल्या आहेत. रश्मीजी, काय नेमकं आवाहन आहे? सायबर सेल क्राईम ब्रँच मुंबई पोलिसांकडून हे आवाहन करण्यात येत आहे की कुठलेही आक्षेपार्ह व्हिडिओ, खोट्या बातम्या प्रसारित करणाऱ्या पोस्ट या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येऊ नये, किंवा कुठल्याही स्वरूपाचं ऑडिओ व्हिडिओ टेक्स्ट स्वरूपात फॉरवर्ड करण्यात येऊ नये. सामाजिक शांतता भंग करणाऱ्या पोस्ट व्हिडिओज किंवा समाजविघातक व्हिडिओज पोस्ट संदेश हे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येऊ नयेत किंवा व्हायरल करण्यात येऊ नयेत. स्पेशली जे व्हॉट्सअप ग्रुपचे ऍडमिन आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुप वापरणारे आहेत त्यांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की अशा कोणत्याही पोस्ट त्यांनी फॉरवर्ड करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि असे कुठेही लक्षात आल्यास त्यांनी नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि त्या त्या सोशल माध्यमांवर पण त्या पोस्ट ते रिपोर्ट करू शकतात. आणि जेव्हा ते सोशल मीडियावर वावरत आहेत तेव्हा रिस्पॉन्सिबल नेटिझन्स सारखं त्यांनी वावरावं, वर्तन करावं, ज्यायोगे असे कुठलेही व्हिडिओज व्हायरल होणार नाहीत. नक्कीच, धन्यवाद रश्मीजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि माहितीसाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे